मी अमृता. डिजिटल दिवाळीच्या या प्रवास विशेष अंकामध्ये आपलं स्वागत आहे. प्रवास आपण सगळेच करतो, वेगवेगळ्या निमित्ताने करतो. कधी कामासाठी करतो, कधी कामाशिवाय करतो, कधी एखादी नवीन जागा बघायची म्हणून करतो, कधी एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेलो म्हणून प्रवास करतो, तर कधी छंदाच्या निमित्ताने प्रवास घडतो. आज अशाच एका मुलीशी तुमची ओळख करून देणार आहे जी या सगळ्या कारणांसाठी प्रवास करते. ती कामानिमित्ताने फिरते, तिचा छंद जोपासण्यासाठी फिरते आणि काम आणि छंद या दोन्हीतनं ब्रेक घेऊनही फिरते. आपल्यासोबत आहे आज शिबानी घरत. शिबानी, तुझं स्वागत आहे. शिबानी पेशाने एक पत्रकार आहे, ती ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट आहे, ती तायक्वांडो चॅम्पियन आहे, ती एक अल्ट्रा मॅरेथॉन रनर आहे. म्हणजे आपल्या नेहमीच्या मॅरेथॉनपेक्षा दुप्पट तिप्पट लांबीच्या मॅरेथॉन्स ती धावत असते. फक्त देशात नाही, देशाच्या बाहेर जाऊनही ती धावते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक अत्यंत वेडी भटकी मुलगी आहे जी एकटी पाठीवरती बॅकपॅक लावून फिरत असते. शिबानी, तू वेगवेगळ्या कारणांनी फिरतेस, सगळ्यात जास्त कोणत्या कारणांनी फिरणं तुला आवडतं? जेन्युइनली तुमचं ट्रॅव्हल इफ यू वॉन्ट देन दॅट इज सोलो ट्रॅव्हल. म्हणजे काही तुम्हाला कुठच्याही गोष्टीचे ऑब्लिगेशन्स नसतात, कुठच्याही गोष्टीचे रेस्ट्रिक्शन्स नसतात. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. आणि खरोखरच तुम्हाला एक सोल सीकिंग अनुभव हवा असेल तर सोलो ट्रॅव्हल इज द बेस्ट. काही तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला करता येते. तुम्हाला आज यु नो लेट्स से हे म्युझियम बघायचं नाही आहे जे एक टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तुम्हाला ट्रेकिंगला जायचं आहे तर तुम्हाला थांबवणारं तसं कोणीच नसतं. आणि देन यू बिकम ऑल्सो मोर रिस्पॉन्सिबल अबाउट युअर एक्सपेन्सेस. कुठच्या प्रकारे तुम्ही, कारण तुमच्याकडे बॅकअप प्लॅन काहीच नसतो. लाईक यू हॅव टू सेव्ह अँड यू हॅव टू स्पेंड सेन्सिबली. तर यू ऑल्सो बिकम लाईक अ व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन. सो हे सगळे ॲस्पेक्ट सोलो ट्रॅव्हलचे मला खूप आवडतात. सो क्लिअरली सोलो ट्रॅव्हल. तू आत्ता उल्लेख केलास की तू मॅरेथॉनच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जातेस. अशा मॅरेथॉनच्या निमित्ताने जेव्हा पळताना आजूबाजूचा नवीन निसर्ग, नवीन जागा पाहणं होतं, तो अनुभव कसा होता आणि तुझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये तुला आवडलेला अनुभव कोणता आहे? रनला मी गेलेली तो अनुभव आहे. कारण मी 10 दिवस लडाखमध्ये, ऑलमोस्ट 10 दिवस मी एकटीच होती. नंतर काही काही फ्रेंड्स यायला लागले जे रनमध्ये पार्टिसिपेट करत होते. तर मी डिफरंट रूट्स शोधायची, कुठे की कुठे जाऊ शकतो, कुठच्या नवीन मॉनेस्ट्रीला जाऊन चढू शकतो, काय नवीन करू शकतो, कुठच्या नवीन कॅफेमध्ये जाऊन यु नो करू शकतो. आणि तो माझा लॉंगेस्ट आणि फर्स्ट लाईक ॲक्च्युली लॉंगेस्ट सोलो ट्रॅव्हल तो होता, पहिला लॉंग सोलो ट्रॅव्हल. तर मला म्हणजे ते खूप आवडलं की मी 10 दिवस एकटी लडाखमध्ये होती. म्हणजे दोन तीन चार दिवसाच्या वगैरे केल्या असतील मी त्याच्या अगोदर. पण त्याच्यानंतर मग एकदम मेमोरेबल सोलो ट्रिप जी लास्ट इयर मला नॉर्दर्न लाईट्स बघायचंच होते. तर नॉर्दर्न लाईन्स बघायला मी फिनलंडला गेलेली. तर पूर्ण आयटनरी बारिंग माझं हेलसिंकी रिटर्न तिकीट जे होतं, मुंबई हेलसिंकी आणि हेलसिंकी मुंबई, ते तिकीट सोडलं तर मी आयटनरी सगळी तिथे जाऊन बनवली. म्हणजे हेलसिंकीला गेली आणि नंतर मी विचार केला की नॉर्दर्न लाईट्स कुठे दिसतात. पहिलं मी एका विलेजमध्ये बुक केलेलं, सॅन्टाक्लॉज विलेज म्हणून एक जागा आहे तिथे. म्हणजे ते बोलतात की सॅन्टाक्लॉजचं ते ओरिजिनल विलेज आहे. आणि त्या गावातनं ॲक्च्युली आर्क्टिक सर्कलची लाईन पास होते. लाईक माझा फोटो आहे ज्याच्यामध्ये मी झोपून आहे त्या आर्क्टिक सर्कलच्या लाईनमध्ये. तर तिथे आधी मला वाटलं नॉर्दर्न लाईट्स दिसतील. नंतर मी बघितलं की तिथे नॉर्दर्न लाईट्स नाही दिसत. अजून वरती नॉर्दर्न फिनलँडला मला जायला लागणार. नॉर्दर्न लाईट्स बघायला तुम्हाला आइसलँडला जाणारी लोकं दिसतात, नॉर्वेला जाणारी लोकं दिसतात, स्वीडनला जाणारी लोकं दिसतात, पण फिनलँडला इतकी जास्त लोकं जात नाहीत. तर इंडियन्स तर मला दिसलेच नव्हते. कितीतरी दिवस मला इंडियन्स दिसलेच नाहीत तिकडे. सो यु नो, आणि लाईक इट वॉज लाईक अ ग्रेट एक्सपिरियन्स. लाईक हॉस्टेलच्या लोकांशी फ्रेंडशिप करून त्यांच्याबरोबर कुठेतरी नवीन कंट्रीला, आजूबाजूच्या नवीन कंट्रीला इव्हेंट, तर दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. जेव्हा आपण कामाच्या निमित्ताने फिरतो किंवा आपण फिरायला जातो तेव्हा आपण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघत असतो. पण जेव्हा रनच्या निमित्ताने फिरणं होतं त्यावेळचा अनुभव तुझा कसा असतो? त्यावेळी तू काय काय करतेस? कोणीतरी सांगितलं द बेस्ट वे टू एक्सप्लोअर अ न्यू प्लेस इज ऑन युअर फूट. आणि देर इज नथिंग लाईक एक्सप्लोअरिंग अ न्यू प्लेस ऑन युअर फूट. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कुठच्या पण नवीन जागेवरती धावता तुम्हाला ॲक्च्युली त्या जागेचा रिअल एक्सपिरियन्स मिळतो. रादर दॅन तुम्ही टुरिस्ट बसेसमध्ये बसून फिरता किंवा ट्रेननी वगैरे जाता, ॲज कम्पेअर टू दॅट एक रिअल अनुभव, द वेदर कसं चेंज होतं ते सगळं तुम्हाला ॲक्च्युली मिळतं. तर असे मी भरपूर अल्ट्रा मॅरेथॉन्स केले आहेत ज्याच्यामध्ये मला
एक्सटेन्सिव्ह डिस्टन्स एका नवीन जागेवरती धावायला मिळाला. फॉर एक्झाम्पल लडाखची मॅरेथॉन बोलते मी, ती खारदुंग विलेजपासून सुरू झाली आणि ती लेहला जाऊन संपली. तर 72 किलोमीटरची ती मॅरेथॉन होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण कसा लँडस्केप चेंज होतो, म्हणजे सकाळी तुम्ही पहाटे सुरू होते, ती 3 सकाळी रन सुरू होते, तर सकाळी मायनसमध्ये टेम्परेचर असतं. नंतर तुम्ही वरती जात जाता तर थिन एअर जे आपण बोलतो, लाईक अल्टिट्यूडला एक ते थिन एअर होते, त्याच्यामध्ये तुम्हाला बेअरली श्वास घेता येतो. तर ते तुम्ही गाडीने जाऊन ते एक्सपिरियन्स करणं वेगळं आणि ॲक्च्युली धावता धावता किती तुम्हाला, म्हणजे पहिले तुम्ही आरामात पळत असता, त्याच्यानंतर ते थिन एअर होत जातं, त्याच्यानंतर तुम्हाला यु नो जेमतेम श्वास घेता येतो, म्हणजे तुम्ही चालू पण नाही शकत, जेमतेम चालू शकता, तो पूर्ण एक्सपिरियन्स. नंतर स्नोक्लॅड पीक्स वगैरे ते सगळं बघणं, लाईक ॲक्च्युली फील करणं आणि एक्सपिरियन्स करणं इज लाईक अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. आणि असे भरपूर अनुभव आहेत. फॉर एक्झाम्पल निलगिरीजमध्ये मी पळालेली, तर तिथे लाईक एकदा रात्री रन, ते पण रात्री सुरू झालेली रन, 12 रात्री सुरू झालेली आणि 100 रन होती. एका पॉईंटपासून सुरू होणार, 50 पळायचं आणि परत मागे 50 यायचं. तर रात्री म्हणजे एक अशी गाडी त्या ऑर्गनायझरची माझ्याबरोबर क्रू होता, पुढे थोडे म्हणजे थोडं पुढे जाऊन ते लोक थांबायचे आणि मी पळत होती ऑफकोर्स. तर तिथे रात्री 2 एक असं मोठा बैल बघितला मी आणि मी हेडलॅम्प लावलेला, तर मी त्या बैलाच्या तोंडावरती तो हेडलॅम्प मारून मी विचार करते की एवढा मोठा बैल आहे आणि 2 रात्री काय करतो आहे. तर माझ्याबरोबर एक माझ्याबरोबर जी क्रू गाडी होती ते ती थोडी पुढे थांबलेली, तर मी त्याला विचारलं जाऊन की इथे फार्मिंग फार लवकर सकाळी पहाटे 2 सुरू होतं का, तर तो मला बोलतो इडियट तो बायसन होता, त्याच्या तोंडावरती तू लाईट मारत होती तो बायसन होता. म्हणजे बायसनमध्ये लाईक एवढी पॉवर असते की दॅट ही कॅन थ्रो द कार अवे आणि मी त्याच्या तोंडावरती लाईट मारत होती. आणि तर प्रॅक्टिकली लाईक जेवढी लांब तू बसली आहे तेवढ्या डिस्टन्सवरती तो बायसन ॲक्च्युली होता. सोलो ट्रॅव्हल आपल्याकडे अजूनही एक उत्सुकतेचा विषय आहे, एक वेगळ्या दृष्टीने ते एकट्या फिरणाऱ्यांकडे बघितलं जातं. तू जेव्हा एकटं फिरायला सुरुवात केलीस तेव्हा तुझ्या घरच्यांची तुझ्या आईबाबांची रिॲक्शन काय होती? आता त्यांना सवय झाली आहे, आता सवय झाली आहे. इनिशियली लाईक माझी आई लाईक जनरली मी फ्रेंड्सबरोबर ट्रॅव्हल करत असेल तर कोणतरी जे माझ्याबरोबर ट्रॅव्हल करत आहे त्यांचे नंबर्स वगैरे तर घेतेच 100%. पण मी सोलो ट्रॅव्हल करत असेल तर तिच्याकडे डॉक्युमेंट्स तर असतात बेसिक, की माझं फ्लाईट कुठचं आहे, मी कुठच्या हॉटेलमध्ये राहते, म्हणजे काही इमर्जन्सी आली किंवा मला कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला तर तिच्याकडे नंबर असतो. पण त्यांची रिॲक्शन आता म्हणजे दे आर यूज टू इट, म्हणजे त्यांना माहिती आहे की मी एवढं ट्रॅव्हल करते की त्यांना लाईक यु नो सवय झाली आहे आता, की दे आर ओके विथ द फॅक्ट की मी एकटी राहू शकते, एकटी ट्रॅव्हल करू शकते. पण इनिशियली इट वॉज लाईक की एकटी कशी जाणार, लाईक यु नो लाईक हाऊ तिथे जाऊन करणार काय, लाईक यु नो देर आर नो फ्रेंड्स, कोणाशी बोलणार, लाईक कोणाबरोबर फिरणार. पण आता दे आर यूज टू इट, म्हणजे तसं काही त्यांना असे रिझर्वेशन्स नाही आहेत सोलो ट्रॅव्हलबद्दल. शिवानी तू आता इतक्या ठिकाणी फिरलेली आहेस, फक्त देशात नाही देशाबाहेरही खूप तू फिरलेली आहेस, एकटी फिरली आहेस, या सगळ्या प्रवासांमध्ये तुझा आवडता प्रवास, तुझी आवडती जागा कोण? इंडियात अशा भरपूर जागा आहेत ज्या मला खूप जास्त आवडतात, म्हणजे ते छोटे छोटे लाईक यु नो हिल स्टेशन्स मला खूपच म्हणजे खूपच जास्त आवडतात, जे असे क्वेंट स्लीपी यु नो लाईक हिल स्टेशन्स आहेत ते. पण इंटरनॅशनल डेस्टिनेशन्समध्ये माझ्या 2 कंट्रीज, लाईक आय जस्ट लव दीज 2 कंट्रीज, इस्रायल आणि आयसलंड. एवढे क्रायसिस आहेत इस्रायलमध्ये, म्हणजे आजूबाजूचे जे अरब नेशन्स आहेत ते कधी पण इस्रायलला अटॅक करू शकतात आणि फार पॉवरफुल आणि कॅशरिच नेशन्स आहेत आजूबाजूला. आणि इतके प्रॉब्लेम्स असतानाही तुम्ही बघाल इस्रायली लोकांचं जे ॲटिट्यूड आहे त्या देशात जाऊन, त्यांना वॉरबद्दल नाही बोलायचं आहे, त्यांना पॉलिटिक्सबद्दल नाही बोलायचं आहे. तिथूनचे जे पार्टी लोकेशन्स आहेत ते मी साऊथ ऑफ फ्रान्स खूप जास्त फिरली आहे आणि यु नो तो पूर्ण जो मेडिटेरेनियन आणि रिविएराचा बेल्ट आहे तो फिरली आहे. एक्झॅक्टली तसं ॲटिट्यूड. आणि इंटरेस्टिंगली तिथे मेडिटेरेनियन सी पण आहे तेल अवीवमध्ये, आणि ते कुठच्याही युरोपियन कंट्रीपेक्षा वेगळं नाही वाटणार तुम्हाला. आणि तेच दुसरीकडे जस्ट 1 डिस्टन्सवरती येरुसलमसारखं 4,000 शहर सिटी ऑफ डेव्हिड असणारं यु नो येरुसलम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही क्राईस्टची बर्थ प्लेस बेथलेहेम पण बघू शकता आणि क्राईस्टला जिथे क्रुसिफाय केलं त्या रॉकला पण टच करू शकता.
आणि प्रॉफिट मोहम्मदनी आपले कमांडमेंट्स जे वरती जाताना जे इस्लाम ज्याच्यावरती बेस्ड आहे ते पण बघू शकता. आणि तीन रिलिजन्सचा जो पूर्ण मेळ आहे तो तिथे बघू शकता. आणि एवढं लाईक यु नो एवढ्या कमी अंतरात म्हणजे एका तासाच्या डिस्टन्समध्ये तुम्हाला इतकी व्हरायटी मिळते त्या देशात. आणि इतका जो एक्सपिरियन्स आहे तो इतका सुंदर आहे. डेड सीमध्ये जाऊन मी फ्लोट केलं, लाईक दॅट एक्सपिरियन्स की कसं तुम्ही डेड सीमध्ये फ्लोट करू शकता, की तुमच्या डोळ्यात पाणी गेलं तर तुम्ही आंधळे पण होऊ शकता, तर तुम्हाला एका पर्टिक्युलर वेमध्ये स्क्वॉट करून बसायचं आहे आणि पाण्यात झोपायचं आहे आणि तिथे तुम्हाला बिलकुल स्विमिंग नाही करता येणार, तो एक्सपिरियन्स. आइसलंडमध्ये लाईक स्टीम बाथ, सगळे हॉट स्प्रिंग्स सगळे ठिकठिकाणी आहे जिथे तुम्ही ॲक्च्युली पब्लिक बाथसारखे त्या हॉट स्प्रिंग्समध्ये जाऊन आतमध्ये लाईक त्या स्प्रिंग्सचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तर पण तिथे हॉट स्प्रिंग्समध्ये जायच्या अगोदर आंघोळ करणं कंपल्सरी आहे. आणि आंघोळ पण कशी करायची, तुम्ही तुमच्या बेदिंग सूटमध्ये आंघोळ नाही करू शकत, पब्लिक बाथमध्ये यू हॅव टू स्ट्रिप कम्प्लिटली. आणि तिथे बोर्ड लावलेला असतो, इट्स अ स्ट्रिप कम्प्लीट. आणि आंघोळ करायची जशी तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये आंघोळ करता, बट इट्स अ पब्लिक एरिया जिथे अशी 10 लोक ऑलरेडी असतात आंघोळ करत, अँड यू हॅव टू स्ट्रिप अँड टेक बाथ. आणि हॉस्टेल्समध्ये पण तीच परंपरा आहे. ओके, सो इट वॉज क्वाईट युनिक. म्हणजे पहिल्या दिवशी मला फार ऑड वाटलं, नेक्स्ट दिवशी आय वॉज लाईक सो यूज टू इट. सो इट वॉज लाईक अन एक्सपिरियन्स इन इट्स सेल्फ, लाईक तिथे लोक कशी राहतात, काय करतात. लाईक कॉफी शॉप्समध्ये असा बोर्ड लावलेला असतो की आज बिअर तुम्हाला 1-on-1 अल्कोहोलिक ड्रिंक्स विल बी 1-on-1 बिकॉज द टेम्परेचर इज स्टीमिंग 5 degrees Celsius. म्हणजे आपण 5 degrees Celsius थंडीनी मरू, लाईक यु नो जॅकेट्स घालत बसू देऊ, लाईक यु नो 3-4 लेअर्स घालतो आपण, आणि तिथे फॉर दॅम इट्स लाईक स्टीमिंग 5 degrees Celsius. सो विच वॉज लाईक अ युनिक एक्सपिरियन्स इन इट्स ओन राईट. सगळ्यात शेवटचा प्रश्न शिबानी, प्रवास तुझ्यासाठी काय आहे? प्रवास माझ्यासाठी इज लाईक अ कंपल्शन, लाईक आय हॅव टू ट्रॅव्हल. म्हणजे असं मी 2 आठवडे सतत मुंबईत असली की यु नो मला अनइझी वाटायला लागतं. लाईक आय फील की मला जायचं आहे कुठेतरी, काहीतरी प्लॅन करायचं आहे, भले कुठेही असो. मी कुठच्या शहरात पण जाईन, म्हणजे मी तिकीट काढून हैदराबाद किंवा बँगलोरला पण जाईन, पण मला तिथे जायचं आहे. लाईक मला असं एका शहरात एका ठिकाणी लाईक आय जस्ट इट्स अ कंपल्सरी थिंग. लाईक एक ट्रिप संपली की मी दुसऱ्या ट्रिपची माझी प्लॅनिंग सुरू होते, लाईक 100% सुरू होते.